आज आपण पाहणार आहोत सहा महिन्याच्या वरील बाळाचा डाएट चार्ट सहा महिन्याच्या वरील बाळाला काय कधी व किती भरवायचं बाळ सहा महिन्याचं झालं की प्रत्येक आईला चिंता असते बाळाला सगळ्यात आधी काय भरवायचं आणि कसं द्यायचं कारण बाळाला सहा महिन्यापर्यंत फक्त आईचे दूधच त्याचं जेवण पाणी सर्व काही असतं सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला आईचे दूध अमृता समान असते परंतु बाळ सहा महिन्याचं झालं की ॲक्टिव्हिटी वाढतात त्यामुळे त्याला एनर्जी टिकवण्यासाठी सॉलिड फूडची गरज असते बाळ सहा महिन्याचं झाल्यावर तुम्ही सर्वात आधी बाळाला मुगाच्या डाळीचं पाणी किंवा भाताची पेज देऊ शकता आपल्याकडे ऐंशी टक्के बाळाचं फस्ट फूड म्हणून हेच देतात एक वर्षाच्या आतील बाळाला मीठ व साखर शक्यतो देऊ नये त्यामुळे बाळाला मुगाच्या डाळीचं पाणी किंवा भाताची पेज देताना तेवढी काळजी घ्या बऱ्याच वेळा काय होतं आपण घरात सर्वांसाठी डाळ भाताचा कुकर लावतो व त्यातीलच डाळीचं पाणी किंवा भाताची पेज बाळाला देतो व त्यात भरपूर मीठ घालतो त्यामुळे शक्यतो बाळाचा खाऊ सेपरेट बनवून घ्या किंवा बाळाला पाणी दिल्यावर त्यात मीठ घाला म्हणजे तुमचा वेळ वाचेल मुगाच्या डाळीचं पाणी व भाताची पेस्ट बनवण्याची योग्य पद्धत कोणती आहे याचा व्हिडिओ तुम्ही चॅनेलवर पाहू शकता सहा महिन्याच्या बाळाला फक्त दूध प्यायची सवय असते त्यामुळे त्याला मिठाची व साखरेची चव माहीत नसते त्यामुळे तो हे आवडीने खातो परंतु मी माझ्या बाळाला सगळ्यात आधी फ्रूट प्युरीने सुरुवात केली होती व नंतर त्याला मुगाच्या डाळीचं पाणी व भाताची पेस्ट दिली होती कारण सहा महिन्याच्या बाळाला फक्त दूध पिण्याची सवय असते आणि दूध चवीला गोड असते त्यामुळे बाळाला जर फळांच्या प्युरीने सॉलिड फूड द्यायला सुरुवात केली तर ते आवडीने खातात या उलट मुगाच्या डाळीच्या पाण्यात व भाताच्या पेजमध्ये मीठ नसल्याने त्याला कोणतीही चव नसते त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही बाळाला सगळ्यात आधी ॲपल म्हणजे सफरचंदच्या प्युरीने खाऊ द्यायला सुरुवात करा सफरचंद गोड व पचायलाही हलके असते एकदा बाळाला खाण्याची आवड निर्माण झाली की बाळ नवीन पदार्थ ट्राय करताना जास्त त्रास देत नाही सुरुवातीला बाळाला फक्त एक ते दोन चमचे देऊनच सुरुवात करा काही वेळा तर बाळ तेही खाणार नाही जिभेने बाहेर काढून टाकेल परंतु आपण न कंटाळता बाळाला जबरदस्ती न करता नंतर थोड्या वेळाने बाळाला त्याच्या आवडीची खेळणी देऊन गाणी म्हणत परत ट्राय करा सुरुवातीला एक दोन चमचे जरी बाळाने खाल्ले तरी खूप झाले बाळासाठी खाऊ करतानाच तुम्ही जास्त बनवू नका शक्यतो बाळाला सर्व काही ताजं आणि गरम खाऊ द्या सुरुवातीला दोन महिने जर तुम्ही थोडा त्रास घेऊन बाळाच्या कलानुसार घेऊन त्याला जेवणाबद्दल आवड निर्माण केलीत तर नंतर तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही बाळ सर्व नवीन पदार्थ आवडीने ट्राय करेल व फ्रूट प्युरी व्हेजिटेबल प्युरी सिरियल्स पोटभर खाईल सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाळाला कोणताही नवीन पदार्थ खाऊ घालताना तो दुपारी बाराच्या आत त्याला द्या कारण त्याने जर बाळाला ॲलर्जी झाली किंवा बऱ्याचदा अपचन होते बाळाच्या पोटातही दुखू शकते किंवा बाळ उलटी किंवा जुलाब करू शकते त्यामुळे सकाळी बाराच्या आत त्याला खाऊ दिला तर तुम्हाला पूर्ण दिवस बाळाला ऑब्झर्व्ह करता येईल व वा गरज वाटल्यास हॉस्पिटलमध्ये नेता येईल जर तुम्ही रात्री बाळाला खाऊ दिला व असा काही प्रॉब्लेम झाला तर रात्रीमध्ये तो प्रॉब्लेम वाढूही शकतो त्यामुळे तुम्ही नवीन कोणताही पदार्थ बाळाला देताना शक्यतो सकाळी बाराच्या आत द्या सुरुवातीला एक ते दोन चमचे खाऊ बाळासाठी नवीन चव पाहण्यासाठी पुरेसा आहे वर्षाच्या आतील बाळाला मीठ व साखर देऊ नका साखरेऐवजी तुम्ही गुळ वापरू शकता त्यातही तुम्हाला सेंद्रिय म्हणजेच विदाऊट केमिकलचा काळा गुळ मिळाला तर अतिशय उत्तम अजून एक इम्पॉर्टंट टिप म्हणजे सुरुवातीला बाळाला कोणताही नवीन पदार्थ देताना तीन दिवस एकच पदार्थ द्या त्यातून तुम्हाला समजेल की बाळाला या पदार्थाची ॲलर्जी किंवा अपचन काहीही होत नाही काही वेळा बाळाला खाऊ दिल्यावर रिॲक्शन उशिराही येऊ शकते त्यामुळे जर रोज वेगळा पदार्थ बनवला आणि बाळाला दिलात तर तुम्हाला कळणार नाही बाळाला नक्की त्रास कशामुळे झाला एखादा नवीन पदार्थ बॉडीला सूट झाला नाही तर साधारण अठ्ठेचाळीस तासात रिॲक्शन उठते त्यामुळे बाळाला जर तुम्ही मुगाच्या डाळीचं पाणी दिलं तर तीन दिवस मुगाच्या डाळीचं पाणी द्या नंतर तीन दिवस भाताची पेस्ट द्या अशा प्रकारे सर्व पदार्थ तीन तीन दिवस ट्राय करा चला तर आता आपण सहा महिन्याच्या वरील बाळाचं चा डाएट चार्ट पाहूया साधारण सहा महिन्याचे बाळ सकाळी सहा ते सातच्या दरम्यान उठते बाळ उठल्यावर तुम्ही त्याला आईचे दूध किंवा बाहेरचं दूध देऊ शकता जर बाळ सहा सातच्या दरम्यान उठत नसेल तर त्याला लवकर उठण्यासाठी फोर्स करू नका त्याला रात्री लवकर झोपण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरून बाळ सकाळी सहा सातच्या दरम्यान उठेल नंतर साडेआठ ते नऊच्या दरम्यान नाश्ता म्हणून तुम्ही बाळाला एक ते दोन चमचे खाऊ देऊ शकता व बाळाला दोन ते तीन चमचे पाणी द्या नंतर दुपारी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान बाळाला आईचे दूध द्या किंवा बाहेरचे दूध द्या यानंतर दुपारी दीड ते दोनच्या दरम्यान बाळाला एक ते दोन चमचे तुम्ही खाऊ देऊ शकता व त्यानंतर बाळाला पाणी पाजायला विसरू नका नंतर पाच ते साडेपाचच्या दरम्यान तुम्ही बाळाला आईचे दूध किंवा बाहेरचं दूध देऊ शकता सहाव्या महिन्यात आपण बाळाला फक्त दोन वेळेसच सॉलिड फूड देणार आहोत त्यानंतर आठ ते साडेआठच्या दरम्यान तुम्ही बाळाला आईचे दूध किंवा बाहेरचं दूध देऊ शकता बाळ सात महिन्याचं झाल्यावर तुम्ही आठ ते साडेआठच्या दरम्यान बाळाला ठोस आहार देऊ शकता शक्यतो बाळाला रात्री नऊपर्यंत झोपवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून बाळ सकाळी लवकर उठेल आता आपण पाहूया सहा महिन्याच्या बाळाला आपण कोणकोणती कौन फळे देऊ शकतो आपण सहा महिन्याच्या बाळाला ॲप्पल प्युरी पीअर प्युरी बनाना प्युरी ॲवोकॅडो प्युरी पीच प्युरी मँगो प्युरी आणि पपया प्युरी देऊ शकतो यामध्ये मँगो आणि पपया आपण बाळ सात महिन्याचं झाल्यावर बाळाला देऊ शकतो आता आपण पाहूया सहा महिन्याच्या बाळाला आपण कोणकोणते व्हेजिटेबल्स देऊ शकतो यामध्ये पहिला आहे कॅरट सूप नंतर पोटॅटो प्युरी स्वीट पोटॅटो प्युरी प्य। प्य। बीटरूट प्युरी आणि नंतर स्पिनच प्युरी आता आपण पाहूया सहा महिन्याच्या बाळाला आपण कोणकोणते धान्य देऊ शकतो याच्यामध्ये सगळ्यात आधी आहे भाताची पेज मुगाच्या डाळीचे पाणी नाचणी सत्व सेरेलॅक रव्याची खीर आणि मऊसूत अशी खिचडी आता आपण पाहूया सहा महिन्याच्या बाळाला दूध किती प्रमाणात द्यावे बाळाला आईचं दूध हेच सर्वोत्तम आहे परंतु आईचे दूध शक्य नसेल तर तुम्ही फॉर्म्युला मिल्क किंवा गाईचे दूध बाळाला देऊ शकता परंतु डॉक्टर एक वर्षाच्या आतील बाळाला फॉर्म्युला मिल्क सजेस्ट करतात दिवसभरात तुम्ही चार ते सहा वेळा बाळाला दूध देऊ शकता जर फॉर्म्युला मिल्क किंवा गाईचे दूध देत असाल तर एकशे ऐंशी एम एल ते दोनशे वीस एम एल दूध एका वेळी बाळाला देऊ शकता सहा महिन्याच्या बाळाला फक्त आईचे दूध पिण्याची सवय असते त्यामुळे बाळाला कोणताही ठोस आहार देताना त्याची कन्सिस्टन्सी दुधाप्रमाणे पातळ असली पाहिजे म्हणजे बाळाला पिताना त्रास होणार नाही तसेच त्यामध्ये गुठळी राहू देऊ नका कारण पिताना बाळाच्या घशात अडकून बाळाला ठसका लागू शकतो व एकदा बाळ घाबरलं तर ते दुधाशिवाय कोणताही नवीन पदार्थ खाण्यास लवकर तयार होत नाही बाळासाठी कोणताही खाऊ बनवत असताना किंवा बाळाला खाऊ भरवायच्या आधी स्वतःचे हात साबणाने स्वच्छ धुवा बाळाला ज्या भांड्यात खाऊ देणार आहात ती चमच्या वाटी उकळत्या पाण्यातून काढून घ्या शक्यतो बाळाची चमच्या वाटी ग्लास सेपरेट ठेवा अशा प्रकारे काळजी घेतली म्हणजे बाळ शक्यतो आजारी पडत नाही बाळ सहा महिन्याचं झाल्यावर आपण त्याला पाणी देऊ शकतो जर तुम्ही बाळाला सुवर्णसिद्ध जल देऊ शकलात तर अतिशय उत्तम सुवर्णसिद्ध जल दिल्याने बाळ अतिशय बुद्धिमान बनते तसेच त्याचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकास वेगाने होतो व बाळाची प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते जर तुम्हाला सुवर्णसिद्ध जल बाळाला देणे शक्य नसेल तर किमान उकळून थंड केलेले पाणी बाळाला द्या बाळाला वरील खाऊ चालू केल्यावर पोटात गॅस होत असेल तर तुम्ही बाळाला चिमुटभर वेलची पूड बाळाच्या खाऊमध्ये टाऊ टाकू शकता त्याने बाळाची पचनक्रिया व्यवस्थित राहील जर तुमचे बाळ ह्या टाईमटेबलनुसार खातपीत नसेल तर काळजी करू नका प्रत्येक बाळाची आहाराची रिक्वायरमेंट वेगळी असते त्याची सकाळी उठण्याची व रात्री झोपण्याची वेळ वेगळी असते त्यामुळे हे टाइम टेबल तुम्ही तुमच्या बाळ सकाळी जेव्हा उठेल तेव्हापासून ॲडजस्ट करू शकता व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींशी नातेवाईकांशी ज्यांना या माहितीचा उपयोग होईल अशा सर्वांशी शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद